नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. मल्याळम अभिनेता नीरज माधवने केले पारंपरिक पद्धतीने लग्न. लग्नाचे अप्रतिम फोटो पाहून विसराल डेस्टिनेशन वेडिंग. सध्या बॉलिवूडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग ट्रेंडमध्ये असताना मल्याळम अभिनेता नीरज माधव याने मात्र पारंपरिक लग्न केले. सोमवारी कण्णूरच्या श्रीकंठापुरम येथे नीरज लग्नाच्या बेडीत अडकला. गर्लफ्रेंड दीप्तीसोबत त्याने वेली या पारंपरिक पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे फोटो नीरजने फेसबुकवर शेअर केले आहेत. आता हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत हे नव्याने सांगायला नकोच. या फोटोतील नीरज व दीप्तीचा अंदाज निश्चितपणे सुखावणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगपेक्षा हे पारंपरिक लग्न अधिक भावणारे आहे. गत 16 मार्चला नीरज व दीप्ती यांचा साखरपुडा पार पडला होता आणि सोमवारी हे जोडपे लग्नबंधनात अडकले. यावेळी दीप्ती अतिशय सिंपल लुकमध्ये दिसली, पण या सिंपल लुकमध्येही ती अतिशय सुंदर दिसत होती. गोल्डन जरीचे काठ असलेली पारंपरिक पांढरी साडी आणि अंगावर साजेसे अगदी मोजके दागिने असा दीप्तीचा अंदाज होता. तर नीरजने पांढरा मुंडू परिधान केला होता. नीरज व दीप्ती दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. कोझिकोडच्या कारापरंबा येथे राहणारी दीप्ती पेशाने एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कोची येथे ती इंजिनियर आहे. नीरजबद्दल सांगायचे तर फार कमी वेळा त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2013 बड्डी या चित्रपटाद्वारे त्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यात तो सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत होता, पण त्यानंतर नीरज अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये दिसला. यावर्षी मोहनलाल यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट दृश्यममध्येही नीरज झळकला. त्यापूर्वी सप्तमर्षी थस्कराहा, ओरू वदक्कन सेल्फी, ओरू मेक्सिकन अपारथा अशा अनेक चित्रपटात नीरज दिसला. लवकरच नीरजचा ममनकम हा चित्रपट रिलीज होतोय. यात तो सुपरस्टार ममुटीसोबत दिसणार आहे.